नमस्कार, मी विशाल परदेशी। सुप्रभात, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी, अगदी झटपट सुरुवात करूयात। मुंबईतल्या वांद्रे भागातील बेहरामपाडा भागात इमारत कोसळली आणि यात 15 जण जखमी झाले असून 1 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। घटनास्थळी अग्निशमन दलाकडून मदत कार्य सुरू आहे, मात्र दाटीवाटीचा हा परिसर असल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत। मुंबईच्या वांद्रे परिसरातील घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 4 भावंड जखमी झालेत, पण नशीब बलवत्तर असल्याने 4 जणांची प्रकृती स्थिर आहे। कुणाचाही जीवाला धोका नाही आणि या दुर्घटनेतील 3 जखमींना बांद्रा भाभा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले। पालघरमध्ये चिंचणी बीचवर एका कार चालकानं नागरिकांना चिरडलं आणि यात एका महिलेचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। बाजूने चालणाऱ्या नागरिकांना या चालकानं चिरडलं, यानंतर इथल्या संतप्त नागरिकांनी चालकाला अडवून त्याला चोप दिला। भिवंडीच्या टेंभवली गावच्या हद्दीतील वीटभट्टी परिसरात असलेल्या झोपडीवर काळानं घाला घातलाय। गोपीनाथ मडवी यांच्या वीटभट्टीवर कोळसा भरून आलेला मोठा ट्रक ट्रॉलीने खाली करत असताना मधला रॉड तुटला आणि यावेळी ही ट्रॉली जी आहे ती झोपडीवर कोसळली। यात 3 चिमुरड्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी ट्रक चालकासह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जुना पुणे मुंबई महामार्गावर अमरदेवी मंदिराजवळ विचित्र अपघात झालाय। मुंबईवरून पुण्याला येताना एका कारनं ब्रेक मारला असता त्यामागोमाग 6 गाड्या एकमेकांवरती धडकल्यात। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र या अपघातामुळे मार्गावरची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। फेसबुकवर ओळख झालेल्या परदेशी मुलीनं गिफ्ट पाठवण्याचा आमिष दाखवत उल्हासनगरच्या तरुणाला 5 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित महेश राजानी याला जेसिरा विल्यम्स नावाच्या परदेशी तरुणीने फसवले। महेशने याची तक्रार करून 5 महिने उलटून गेले तरीही पोलिसांनी कारवाई संतगतीनं सुरू ठेवल्याचा आरोप महेशनं केला। दहिसर परिसरातून 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आणि या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोबाईलसह 1 लॅपटॉप जप्त करण्यात आला। महाराष्ट्रात 35,756 नवीन कोरोना रुग्ण आढळलेत। यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 76,05,181 इतकी झाली आहे। दरम्यान कोरोनामुळे गेल्या 24 तासात 79 जणांचा मृत्यू झाला असून काल दिवसभरात एकही ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळला नाही। गेल्या 2 दिवसात मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा स्थिरावला। गेल्या 24 तासात मुंबईत 1,858 कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर 1,656 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 22,364 जाऊन पोहोचली आहे। पहिली ते 5वीपर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन 1 ते 5वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा विचार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली। संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत। मुंबई हायकोर्टानं नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आणि त्यानंतर राणेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। नितेश राणेंना राजकीय हेतून अटकवण्यात आले असा आरोप करत अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली। यावर आज सुनावणी होईल। सत्ताधारी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे। काँग्रेस राष्ट्रवादीमधील कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत खलबतं होतील। तिन्ही पक्षांमध्ये आपापल्या विभागांच्या निधीच्या वाटपावरून वाद सुरू आहे आणि त्यामुळेच आजची बैठक महत्त्वाची मानली जाते। मालेगाव महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। माजी आमदारांसह तब्बल 27 नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। हे सगळेजण आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे। शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे नेते गिरीश महाजन एकाच गाडीमधून प्रवास करत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे। बोदवडे नगरपंचायत निकालावरून भाजप आणि शिवसेना छुप्या युतीची चांगलीच चर्चा रंगली होती। शिवसेनेकडून तसा आरोपच करण्यात आला होता, पण ही चर्चा सुरू असतानाच गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे एकाच गाडीतून प्रवास करत असताना दिसून आले।
शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कट करण्याविरोधात भाजप राज्य सरकारविरोधात मोर्चा काढणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. हंगाम चांगला असताना शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कट केलं जात आहे आणि तीन पक्षांच्या सरकारच्या भानगडीत शेतकऱ्यांचं मरण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोनामुळे माणसं मरत नाहीत, मात्र विजेमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईतल्या मालाडमधील क्रीडा संकुलाच्या नावावरून वाद पेटला. टिपू सुलतान नामकरणाला भाजपनं विरोध केला आणि यावरून भाजपनं आंदोलन केलं. हे आंदोलन 24 तासांसाठी स्थगित करण्यात आलं असून टिपू सुलतान नामकरणाबाबत माहिती मागवल्याचं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी सांगितलं. एखाद्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देणं चुकीचं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. मैदानाला नाव देण्यावरून सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. सरकारनं ही दडपशाही थांबवली नाही तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. जितेंद्र आव्हाडांनी नाव न घेता टोला लगावला. इतरांची इच्छा असेल सोबत राहू, कुणी राजकीय मकरूरी दाखवू नये असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. तर सरनाईक शिंदेंनी कार्यकर्त्यांना समजवावं अशा शब्दात आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या उपायुक्तांना झापलं असल्याचं समोर आलंय. काशीमीरा परिसरातील झोपड्यांवर करण्यात आलेली कारवाई यासंदर्भात सदर परिसरातील नागरिकांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तक्रार केली होती आणि यावेळी आव्हाड यांनी तात्काळ पालिकेचे उपायुक्त सुनील सावंत यांना फोन करून पुनर्वसन न करता कारवाई कशी केली, हे राज्य कायद्याचं आहे, हिटलरशाहीचं नाही, हे चालणार नाही असं सांगून त्यांना चांगलंच खडसावलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आगामी कुठल्याही निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नसल्याची माहिती ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ओबीसी आरक्षण मुद्द्यावर सरकार गंभीर असून राज्य मागासवर्ग आयोगाकडून अंतरिम डेटा येताच तो सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवला जाणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. दिल्लीतील अमरज्योत हटवण्याच्या प्रकरणावरून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. अमर जवान ज्योत हटविली पण इतिहास आपण मिटवू शकत नाही आणि इतिहास मिटवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला देश मिटवेल अशी प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. खासदार डॉक्टर अमोल गोले यांच्या विरोधात नारायणगाव इथल्या कार्यालयासमोर पुण्यातल्या कार्यकर्त्यांची माफी मागतो आंदोलन करण्यात आलं. गोले यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. गोले यांनी गोडसेची भूमिका केल्याबद्दल त्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. अमोल खोले यांच्या गावातच ही घटना घडल्याने नव्या सिनेमाचा वाद पुन्हा चव्हाट्यावरती आला. बीड नगर परिषदेच्या सफाई कामगार महिलांचं थकीत वेतन मिळावं या मागणीसाठी दोन महिलांनी झाडावर चढून आंदोलन केलं होतं. दरम्यान याच आंदोलनस्थळी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट दिली आहे. या भेटीदरम्यान आंदोलन प्रमुखांवर धनंजय मुंडे चांगले संतापले होते तर या महिलांना झाडावरून खाली उतरवण्यासाठी खुद्द आमदार संदीप क्षीरसागर थेट झाडावर चढले. आमदार क्षीरसागर यांच्या विनंतीनंतर आंदोलनकर्त्या महिला खाली उतरल्यात आणि या महिलांचा वेतनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू असं आश्वासन आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिलं. वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी दरम्यान पाणी टंचाई भासवण्याचा अंदाज असून याकरता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जलसंधारणाची 60% म्हणजे 60 कामं जी आहेत ती हाती घेण्यात आली असून त्यापैकी 30 कामं मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. यंदा जिल्ह्यातील विकास कामांसाठी 185 कोटींचं बजेट वाढून ते 200 कोटींपर्यंत करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळणार असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. मुंबईतल्या काही भागात आज आणि उद्या पाणी कपात करण्यात येणार आहे. ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे आणि त्यामुळे काही भागात आज पाणी पुरवठा बंद राहणार असून उद्या कमी दाबाने पाणी येईल आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं. पुण्यातील काही भागात आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. वारजी जल केंद्र तसंच खडकवासला उपसा केंद्र या ठिकाणी दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत आणि त्यामुळे बाणेर बालेवाडी पाषाण कर्वे रोड यासह काही भागात पाणी पुरवठा बंद राहील असं सांगितलं जातं. बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णानंतर आता ज्ञानगंगा नदी पूर्णपणे आटली आहे. नांदुरा तालुक्यातील 150 ते 200 गावं या ज्ञानगंगा नदीवर अवलंबून असून भीषण पाणी टंचाईचं संकट आलंय. बहुतांश शेतकरी हे नदीच्या पाण्यावर आपली शेती करतात आणि त्यांची शेती देखील आता धोक्यात आली आहे. पिण्याच्या अभावी म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या अभावी शेतातील पिकं नष्ट होण्याच्या मार्गावरती त्यामुळे आता मोठं जलसंकट आलंय.
राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसतो. ही थंडी आता पुढील 48 तास कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. गोंदिया नागपूर वर्धा भागात आज थंडीच्या लाटेचा तडाखा सहन करावा लागणार आहे. यात नागपूर गोंदियामध्ये आजपासून सलग 2 दिवस तापमानात घट राहणार असल्याचा अंदाज आहे. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे मादी बिबट्या आणि तिच्या बछड्याची अनोखी भेट झाली. वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा प्रसंग चित्रित झालाय. वाटेगाव इथल्या एका शेतात बिबट्याचा बछडा भटकंती करत आला होता. वन विभागाने या परिसरातील ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं. या परिसरात शांतता ठेवण्यात आली. दरम्यान जो बछडा आहे त्याची त्या बिबट्याची आई मादी बिबट्या तिथे आली आणि आपल्या बछड्याला अलगद घेऊन गेली. वन विभाग आणि ग्रामस्थांनी मादी बिबट्या आणि बछड्याची अनोखी भेट घडवून आणली. भिवंडीत कासने इथं हॉटेलजवळ भेकराचं पिल्लू विकण्यासाठी आलेल्या तिघांना गजाड करण्यात आलेला आहे. या पिल्लाची विक्री होणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली आणि त्यानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेजण शहापूरचे राहणारे असून त्यांच्याकडे जिवंत भेकराचं पिल्लू आढळून आलं. गेल्या 2 दिवसांपासून कोरोनामुळे अनेक सर्कस बंद पडल्यात, त्यामुळे अनेक कलाकारांचे हाल होत आहेत. मात्र पुण्यातील रेनबो सर्कस कशीबशी या संकटातही तग धरून आहे. या रेनबो सर्कसचा 31वा वाढदिवस छोट्या खानी पद्धतीने पण उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते निर्भया पथक आणि निर्भया सक्षम केंद्राचं तसंच इतर उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळी रिलायन्स फाउंडेशनने निर्भया पथकाला 3 वर्षांच्या इंटरनेट सुविधेसह 100 फोन देऊ केले. मंत्री आदित्य ठाकरे यांनी निर्भया पथकातील 5 प्रादेशिक अधिकाऱ्यांना या आयफोनचं वाटप केलं आणि यावेळी रिलायन्स फाउंडेशनचे सिराज कोतवाल यांचा आदित्य ठाकरे यांनी सत्कार केला. राजधानी दिल्लीमध्ये कोविड प्रतिबंधक नियमांमध्ये सूट देण्याच्या निर्णयावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीच्या अनुषंगाने कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांनी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना पत्र लिहिलं आहे. यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने निर्बंधात सूट द्यायला हवी असं कॅटने या पत्रात म्हटलं आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि याआधी 20 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्यास सांगितलं होतं. मात्र त्यानंतर विद्यार्थी शिक्षक पालक यांना कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी 27 जानेवारीपर्यंतची मुदत वाढून देण्यात आली. त्यामुळे आज नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस असून विद्यार्थी www.mygov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात. ब्रिटन हा देश आजपासून मास्क फ्री होणार आहे. एकीकडे तिसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातलेला असताना ब्रिटनचा हा निर्णय कितपत योग्य हे आता सांगणं कठीण आहे. मात्र नवनव्या व्हेरियंटचं आगमन होतच राहणार, यासोबतच जगावं लागणार आहे. मात्र आजपासून मास्क घालण्याची गरज नसल्याचं ब्रिटनने स्पष्ट केलं आहे. यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त News18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात इतरही बातम्या अगदी झटपट. सुरुवात करूयात. ICC नुकतीच एक दिवसीय खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आजम पहिल्या क्रमांकावरती आहे, तर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आणि रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावरती आहे. गोलंदाजीमध्ये बुमराह 7व्या क्रमांकावरती आहे, तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जाडेजा 9व्या क्रमांकावरती आहे. विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचं कर्णधारपद काढून घेतल्यानंतर ही धुरा रोहित शर्माच्या खांद्यावरती देण्यात आली आहे. दुखापतीमुळे रोहित शर्माने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती आणि आता रोहितनं फिटनेस टेस्ट पास केली असून तो नेतृत्वासाठी सज्ज आहे. 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत तो टीमचं नेतृत्व करणार आहे. अभिनेत्री मौनी रॉय आज सूरज नांबियार सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. गोव्यात हे डेस्टिनेशन वेडिंग होणार असून इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित राहतील अशी माहिती मिळते. क्रिकेटर हार्दिक पांड्या सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतो. नुकतंच त्याने एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये हार्दिक त्याच्या आजीसोबत पुष्पा
या चित्रपटाच्या श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसतोय. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.